मंत्रालयाबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। अधिवेशनादरम्यान रखडलेल्या कामांच्या पाठपुराव्यासाठी आता ही सगळी गर्दी जमली आहे। विविध कामांसाठी राज्यभरातून आलेल्या लोकांची सध्या गर्दी बघायला मिळते। आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आता आपल्या सोबत आहे। निलेश, सौरभ, रोजच्या तुलनेत आजची जी गर्दी आहे मंत्रालयाच्या बाहेर असणाऱ्यांची ती मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। खरं तर मुख्य रस्त्यापर्यंत ही रांग सध्या लागल्याचं पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशन चालू होतं, यावेळी रखडलेल्या काम अनेक नागरिकांची जी कामं ती रखडल्याचं पाहायला मिळालं होतं। आता अधिवेशन संपल्यानंतर मंत्रालयातल्या नियमित कामकाजाला सुरुवात झाली आणि अनेक मंत्री देखील सध्या मंत्रालयात पाहायला मिळत आहेत आणि यामुळे सध्या मंत्रालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही रांग जी आहे ही मुख्य रस्त्यापर्यंत जवळपास रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद निलेश या सगळ्या माहितीबद्दल। रोजच्या तुलनेत आजची गर्दी सध्या बरीच वाढलेली दिसते। विविध कामांसाठी राज्यभरातून लोक मंत्रालयात आलेले आहेत, त्यामुळे लोकांच्या मंत्रालयाबाहेर रांगा बघायला मिळत आहेत। बरीच कामं गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली आहेत, त्यामुळे अधिवेशन झाल्यानंतर अधिवेशनादरम्यान जी रखडलेली कामं आहेत ती कामं करून घेण्यासाठी मंत्रालयातली सगळी गर्दी बघायला मिळते आहे। मंत्रालयाबाहेरची ही सगळी गर्दी आहे, रांग आहे लोकांची मंत्रालयात जाण्यासाठी। गेट पास घेण्यासाठी लोकांच्या या रांगा लागलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।